नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपले चॅनल पाटलाजी शेतीमध्ये तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि खाली दिलेल्या घंट्याच्या आयकॉनला जरूर प्रेस करा कारण आम्ही आपल्या चॅनलवर दररोज नवीन नवीन शेती माहिती व तंत्रज्ञानविषयक व्हिडिओ बनवत असतो जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळण्यासाठी त्या चॅनलवर खाली दिलेल्या घंट्याला जरूर प्रेस करा तर शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओचा विषय असणार आहे तुरीवर कीटकनाशकाची दुसरी फवारणी शेतकरी बांधवांनो काल दिवाळी झालेली आहे आणि चौदा तारखेपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे आता तुरीवर आळी पडण्याचे प्रमाण फार जास्त आहे आणि तुरीवर आळी पडल्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो तुरीवर आळी पड पडायचं प्रमाण फार वाढलेलं आहे आणि या पडलेल्या आळीमुळे जर तुम्ही आत्ताच नियंत्रण नाही आणली तर तुमचं दहा टक्के नुकसान नक्कीच होईल त्यासाठी सावध राहा आणि तुरीवर कीटकनाशकाची दुसरी फवारणी नक्की करा तर शेतकरी बांधवांना मी गेलेल्या फवारणीमध्ये इमॅमेक्टीन आणि काउंटर प्लस या औषधाचा वापर करून फवारणी केलेली होती तर परत मी दुसरी फवारणी याच औषधाने करणार आहे कारण हे औषधं बाजारात स्वस्त पण उपलब्ध आहेत आणि यांचा वापर केल्याच्या नंतर आपल्याला शंभर टक्के गुण आढळून आलेला आहे त्यासाठी मी दुसरी फवारणीसाठी याचाच वापर करेल आणि तुम्हा सर्वांना देखील हेच सांगेल की दुसऱ्या फवारणीसाठी देखील इमियामेक्टीन आणि काउंटरप्लस काउंटरप्लस हे एक बुरशीनाशक आहे आणि इमियामेक्टीन कंपोजिशन असलेलं कोणतंही औषध तुम्हाला बाजारात सरस उपल उपलब्ध होऊन जाईल एमियामेक्टीन हे एक कीटकनाशक इन्सेक्टिसाईड आहे जे तुरीवर पडलेल्या सर्व आळ्यांचा नायनाट करून टाकतं त्यामुळे या दोन्ही औषधाची फवारणी करून कीटकनाशकाच्या उद्रेकामुळे होणारे नुकसान तुम्ही नक्की टाळू शकता शेतकरी बांधवांनो आपल्या नुकसानाला जबाबदार राहू नका फवारणी करा आणि उद्रेकापासून वाचा शेतकरी बांधवांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तर आणखीन कोणत्या नवीन विषयावर व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा प्रश्न तुम्ही मला कोणत्याही संबंधित विचारू शकता टॅक्टर त्यांच्याबद्दल पार्ट किंवा कोणती फवारणी ऊस कापूस तूर सोयाबीन या सर्व पिकांबद्दल मी तुम्हाला नवश अवश्य व्हिडिओ बनवून नक्की सांगेल तर राम राम जय हिंद जय जै महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच एका नवीन शेती माहिती विषयावरील व्हिडिओवर तोपर्यंत